काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर पहिला मराठी अध्यक्ष मिळण्याची शक्यताही वाढलेली आहे. मुकुल वासनिक यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये सध्या वासनिक आणि खरगे हे दोन संभाव्य अध्यक्ष म्हणून समोर आलेले आहेत. आज रात्री 8 वाजता पुन्हा वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये दुसरा टप्पा आहे आणि त्यानंतर अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? वृषाली, खरं तर 25 मेला राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, त्याच्यानंतर गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण देशाला राजकीय वर्तुळाला हा प्रश्न पडलेला आहे की काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण असणार आणि त्याची निवड नेमकी कधी केली जाणार. आज 25 मेनंतर पहिल्यांदाच वर्किंग कमिटीची बैठक दिल्लीमध्ये झाली. खरं तर अजून ती झालेली नाही आहे, कारण पहिला टप्पा संपला आणि दुसरा टप्पा जो आहे तो रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. आणि या बैठकीमध्ये सध्या जी आपल्याला माहिती कळते त्याच्यानुसार मुकुल वासनिक किंवा मल्लिकार्जुन खरगे या दोघांपैकी एकाची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड होऊ शकते. त्यातही मुकुल वासनिक यांच्या नावाची शक्यता जास्त आहे, कारण दोघांच्या एजमधला जर फरक लक्षात घेतला तर खरगे हे जवळपास 74-77 वर्षांचे आहेत, तर मुकुल वासनिक हे यांचं वय 59 वर्ष आहे, थोडेसे तरुण आहेत. 4 वेळा खासदार राहिलेले आहेत. NSUI आणि राष्ट्रीय यूथ काँग्रेस या दोन्हीचे हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि 4 वेळा ते खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय सोनिया गांधींच्या एकदम निष्ठावंत ग्रुपपैकी एक जे मोजके नेते मानले जातात त्यापैकी एक म्हणून मुकुल वासनिक यांना पाहिलं जातं. आणि याच्या आधी म्हणजे जेव्हा UPA सरकार होतं तेव्हा अहमद पटेल यांचा जो प्रभावी रोल होता त्या रोलमध्ये अहमद पटेल यांचा माणूस म्हणूनही त्यांना पाहिलं जातं. त्याच्यामुळं मुकुल वासनिक यांची या अध्यक्षपदासाठी निवड होणार का याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आज राजधानी दिल्लीमध्ये अगदी जोरानं ऐकू येऊ लागलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं तर स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला मिळालेला हा पहिला मराठी अध्यक्ष असेल. स्वातंत्र्याच्या आधी गोपाळकृष्ण गोखले यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. याच्या अर्थात काँग्रेसच्या एकूण रचनेमध्ये 1920 महात्मा गांधींचा उदय झाला त्याच्या आधी लोकमान्य टिळक हे देखील खूप ॲक्टिव्ह होते, मात्र गोपाळकृष्ण गोखले हे अध्यक्ष राहिले आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर मात्र कुणीही मराठी अध्यक्ष माणूस जो आहे तो काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती नेमला गेलेला नव्हता. जर मुकुल वासनिक यांची अशा पद्धतीने निवड झाली तर ते पहिले मराठी अध्यक्ष असतील स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला मिळालेले. 8 वाजता ही जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नावांवरती विचार होईल आणि कदाचित आज लेट नाईट रात्री उशिरा या संदर्भातली घोषणा जी आहे ती होऊ शकते. नक्कीच, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून सातत्याने जाणून घेणार आहोत.